मंडळी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा 11 पद्धतीचे व्हरायटीचे मासे मेलेत. पूर्ण जाळं भरून काढलं त्यांनी बघा. म्हणजे आपल्याला एक माकून मिळालंय बघा. आता मी गाडीच्या हेडलाईटवरती मी व्हिडिओ बनवतोय बघा. रात्री जे 3 वाजलेत आणि आम्ही आता या जंगलातून पूर्ण जाणार आचरा बंदरला. इथून जवळजवळ एक 10-12 किलोमीटर असेल तर तेवढं आम्हाला जायचं आहे. ह्या 2 बाईक घेऊन आम्ही जाणार आहे. ही एक काकाची बाईक आणि दुसरी बाईक आहे. तर जंगलातून मी एकटा चालत आलो आहे रात्री 3 वाजता. तुम्ही विचार करत असाल मी तुम्हाला गावाला जाणारी जंगलातली वाट हा व्हिडिओ दाखवला आहे. तो व्हिडिओ बघा. त्या वाटेने मी इथपर्यंत रोडपर्यंत एकटा आलेलो आहे कारण काका बाईकवरनं आले पुढून. तर ही मजा असते गावाला एक. तर आता आपण काका आले ते बोटीवरती जे येणार आहेत ना 4 जण आम्ही त्या 2 जण तिथे आणायला गेलेत. ते आले की आम्ही निघतो आणि मी तुम्हाला डायरेक्ट बोटीवर भेटतो. चला जर मासे मिळाले तर सोन्यावर पिळ. कारण इथून प्रवासापासून म्हणजे घरून निघण्यापासून तिकडे पोचून घरी येईपर्यंत एन्जॉयमेंट असते. जेवढं जास्तीत जास्त दाखवता येईल तेवढं दाखवेन. भेटूया आपण बंदरावरती. दुसरा कॅमेरा डोक्याला माउंट केला आहे कारण होडी खूप हलते ना. तर स्टेबिलायझेशनसाठी मी तो एक डोक्याला माउंट केला कॅमेरा. खोल समुद्रात आलो आहे आणि जाताना प्रवासामध्ये दाखवण्यासारखं काय नव्हतं कारण खूप काळोख आहे. आता माझ्या मागे पूर्ण समुद्र आहे आणि तुम्ही बघता फक्त माझा चेहरा आहे. सो मी टॉर्च लाईटवरती काम करतो आहे आणि आता जाळं वगैरे सगळं मारून झालं आहे. आता आम्ही थोडा आराम करणार. कोणी घरी आता काकाने हातात घरी घेतली आहे आणि आम्ही 4 जण आहोत. विलास केरकर, मंगेश केरकर, बाबू कांबळी आणि तुमचा कोकणस्थ योगेश केरकर. आम्ही 4 जण होळीत आहोत. तर बाबू आणि मंगेश केरकर म्हणजे माझे काका हे घरी लावत आहेत. तर घरीला बघा आपण काय मिळतं आहे. थोडंसा प्रकाश कमी पडतो आहे पण थोडंसा ॲडजस्ट करून घ्या. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा मंडळी. आम्ही 3:30 वाजता उठून आम्ही एवढा प्रवास करून आम्ही आलो आहे. तो एक लाईक तो बनत आहे. समोर तिकडे बसला विलास केरकर. हात दाखव भाई, हात दाखव. हां हे बाबू बसला आणि इथे काका बसलेत खालाशी. तर मंडळी आम्ही आता 1/2 तास थांबलेलो आणि आता जाळा ओढायला सुरुवात केली आहे. तिघे पण कामाला लागले आहेत. मध्ये काका आहेत आणि त्या साईडला विलास आहे आणि इथे बाबू आहे. तिघे जण जाळा ओढत आहेत आणि एक कॅमेरा मी काकाच्या डोक्याला माउंट केला आहे. तिकडे थोडासा प्रकाश जास्त आहे म्हणजे इतका नाही पण थोडाफार आहे. तर आता बघू काय मासळी मिळते आपल्याला. आपल्याला एक माकून मिळालंय बघा. ह्याला स्क्विड फिश म्हणतात इंग्रजी. बघा टॉर्चवर दाखवतो. मंडळी हा मासा जो दिसतोय याला आम्ही गावाला आमच्या मालवणी भाषेमध्ये केंड बोलतो. केंड
काका इथे बोट चालवत आहेत मागे बघा. आम्ही बंदरात परत चाललोय आणि आता दाखवतो मी मासे कोणते कोणते मिळालेत. माझा आवाज मंडळी खूप भारी येत असेल कारण माईक आहे माझ्याकडे, पण मागे इंजिनचा आवाज खूप आहे, जास्त आहे, त्याच्यामुळे माझा आवाज दबत असेल कदाचित. बघा इथे लाईट हाऊस तुम्हाला आता क्लिअर दिसेल, आम्ही जवळ आलोय. आपण एकदम समोर जे दोन इकडचा डोंगर आणि इकडचा डोंगर या दोन डोंगराच्या मध्ये जो रस्ता आहे ना तिथूनच आपण बाहेर जाणार. या डोंगराच्या पलीकडे मुणगेचा किनारा आहे, समुद्र किनारा, आणि त्याच्या पुढे देवगडचा किनारा लागतो. अचरा बंदर म्हणतात त्याला, बिरावाडी म्हणतात. आणि हा जो इकडून थोडा समुद्र किनारा दिसतोय तो सलग लास्टला तिकडे तळाशीलपर्यंत जातो, जवळजवळ 11 किलोमीटरचा किनारा आहे. आकाशाचा रंग बदलत चाललाय, सूर्यनारायण आपल्याला आता दर्शन देतील थोड्या वेळात. पाणी खूप उडतं ऍक्च्युली मंडळी, कॅमेरा खराब व्हायचे चान्सेस आहेत. हवा एवढी आहे ना आणि बोट अशी आपटते पाण्याला, पाण्याला आपटते त्याच्यामुळे पाणी जोरात उडतं. मी विजलो बोलणं वरती बोटमध्ये बसून शिजलं, म्हणून मी कॅमेरा हा काढत नव्हतो. मोबाईलवरती जे काय रेकॉर्ड करायचं केलं आणि आता कारण ऍक्च्युली हा जो मी कॅमेरा वापरतो ना ह्याला नाईट व्हिजन खूप कमी आहे, तर हा म्हणून मी उजाडल्यानंतर काढला, नाहीतर मग आपल्याला व्हिडिओ बनवताना आला असता. समोर विलास झोपला आहे. आम्ही इतक्या खोल पाण्यात जातो तिकडून किनाऱ्याकडे यायला अर्धा तास तरी लागतो, 20 मिनिटं तर लागतात. त्यामुळे झोप होते माणसाची, डुलकी मारून होते म्हणून तो झोपलाय. त्यांना कशी रोजची सवय, त्यांना माहिती आपण बंदरात किती वेळा बोलतो, आपण जाग येणार झाला उद्वाची पण करत नाही पडणार. आपण बंदरात आलो आता तुम्हाला मोठ्या मोठ्या बोटी दिसायला लागल्यात. किनाऱ्याच्या किती जवळ आलं बघा, हे बघा एकदम किनाऱ्याला सगळे मच्छीमार बांधव आपापल्या बोटींना आलेत आणि मासे सॉर्ट आउट करतायत. आता इकडे त्यांचे जे परचेस करणारे असतात म्हणजे कोळणी असतात त्या आता आल्या असतील बंदरात. या इथून आपण आतमध्ये गेलो ना, जे समोर तुम्हाला दिसतंय ना ते बॅक क्वार्टर म्हणतात त्याला, कांदळवन आहे तिकडे पूर्ण, मँग्रोव्स ते फॉरेस्ट म्हणतात तिकडे. आपण जाऊ कधीतरी. बघा आवाज शांत झाला, बघा किती बरं वाटलं एकदम, इंजिन बंद झाल्याबरोबर. बघा आलो आपण बंदरामध्ये, इथे बोटी लागल्यात सर्व, थोडी मोठी बोट आहे याला ट्रॉलर म्हणतात. मोठ्या बोटी थोड्या डीपमध्येच पार्क केल्या जातात. मी तिकडे किनाऱ्याला जाणार एकदम, छोटी पात आहे आमची, पात म्हणजे होळी. इथून पण तुम्ही कांदळवनात जाऊ शकता आणि इथून पण तुम्ही कांदळवन जाऊ शकता. ह्याच्या मागे पूर्ण बॅकवॉटरला कांदळवन आहे. सकाळी सकाळी समुद्रवनचा प्रवास इतका छान वाटतंय. फायनली बंदरात पोचलो आम्ही. इथे अशा छोट्या छोट्या पाते अशा लावलेल्या असतात, इथेच आमची बोट जाणार. होळी कुठे लावायची ते ठरते, कारण सगळ्यांचे नांगर वगैरे टाकलेले असतात ना, ते बघायला लागतं प्रॉपर की कुठे लावायची कुठे नाही. फायनली आपण आलो आपल्या जागेवरती मंडळी. मग अशी जिथून आपण पात काढली तिथेच आपण आलो एक्झॅक्ट. आता मी तुम्हाला मासे दाखवतो कोणते कोणते मिळालेत. एवढं ही एवढी बंद पडली कित्येक वर्ष ना इथेच आहे. म्हणजे आता काका नाव सांगतात मला माशांची सगळे, मला सगळ्यांची माहित नाही. हा कोपऱ्यात स्क्विड फिश आहे, माकूल म्हणतात का, कटाटी, कोकरी, टोकी, पेड, सुरमई बारकी, सुरमई, फ्लाइंग फिश, पापड म्हणजे काप, काप, सौंदाळो, सौंदाळो आणि बांगडो. मंडळी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 11 पद्धतीचे व्हरायटीचे मासे मिळालेत यावेळी. 11 व्हरायटीचे मासे मिळालेत. एक टब आपला माशाचा गेला पुढे आणि या टबमध्ये मासे आहेत अजून बरेच, आणि एक टब गेला पुढे आणि इथे पण माकूल मिळालेले आहेत. ह्या आम्ही वेगळ्या ठेवल्या स्क्विड फिश, हे बघा. आणि तिकडे बाबूला काहीतरी बुराटा दिसला तर तो शेंडी घेऊन परत पागायला गेला आहे. बघूया त्याला मिळतो का बुराटा, मग पाग ना. म्हणजे त्याला शेडा का बुराटा काहीतरी मासा दिसलेला बाबूला, तर त्याने शेंडी टाकली. म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये होडीमध्ये शेंडी पण ठेवलेली असते,
आणि इमर्जन्सीला काय लागलं अशा टायमाला तर असं मासे पकडता येतात. बघा बारीक बारीक पण बरेच मिळालेत. किती मासे मिळालेत बघा त्याला. बाबा 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 अहो आई जवळ दाखव. बाबूने एक शेंडी टाकली हे बघा काय पूर्ण भरून काढलं जवळ. बघा पूर्ण जाळं भरून काढलं त्याने बघा धवाल. हे खायचे मासे आहेत. हेच बुराटे. हे बुराटे मासे मंडळी जी पूर्ण कळपच्या कळप आहेत खाली. आता अजून एक बहुतेक बाबू अजून एक शेंडी टाकले बघा जवळ. बाबू सगळे मिळालेले मासे सोडवतोय हे बघा. मंडळी ही जी आपली शेंडी आहे ना ही कोणशी शेंडी आहे. कोणशी म्हणजे हे जे चौकोन आहेत ना तुम्हाला दाखवतो बघा. हे जे चौकोन आहेत ना हे खूप बारीक असतात एकदम. म्हणजे याच्यामध्ये बारीक बारीक मासे पण मिळतात. याला कोणशी शेंडी म्हणतात म्हणजे आम्ही जास्त करून गणपतीच्या टायमाला वगैरे वापरतो. कारण गणपतीला पेड मासे खूप येतात. हां पेडवे पेडवे मासे खूप येतात गणपतीला. तर ते त्यांची साईज खूप कमी असते म्हणजे छोटी साईज असते. छोट्या साईजला मग कोणशी शेंडी वापरायला लागते. एवढी कोणशी म्हणजे तुम्हाला आता दाखवलं मी छोटे चौकोन म्हणजे कोणशी. त्याच्यानंतर मग ते साईजप्रमाणे बदलत जातं. 20 नंबर 18 नंबर 22 नंबर असं वेगवेगळे प्रकार आहेत. तर छोट्या माशांसाठी ही शेंडी बेस्ट. एवढे मासे मिळाले एका शेंडीत म्हणजे ते पण बंदरावरती आल्यावर. चला म्हणजे मच्छीमारी झालेली आहे. आता आपण निघालो आहे सगळेजणं. हे बघा मागे काका निघाले टब वगैरे घेऊन सेल करणार. त्यांचे जे डिस्ट्रीब्युटर ठरलेले आहेत त्यांना देणार आणि आम्ही मग आपले मार्गस्थ होणार आपल्या घरी जायला. घरी एकदा गेलो की आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन तुम्हाला परत एकदा भेटतो.